नमस्कार मंडळी, वैशाली पाटील रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला स्टफिंग वाली बटाटा भजी करून दाखवणार आहे। त्याचे साहित्य बघूया। आहे चार बटाटे, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ, मिठाचं पाणी घेतलेले आहे, तळण्यासाठी तेल घेतलेले आहे आणि 1/2 किलो बेसन घेतलेले आहे। इथे मी बेसनामध्ये थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थितपणे फेटून घेत आहे। बेसन फेटून झालेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। आता मी इथे बटाट्यांचे स्लाइस करत आहे। स्लाइस काढून झालेले आहे की या स्लाइस मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्या मस्त वेगी कडक रहतात आणि आपल्याला स्टफिंग करायला पण चांगले जातात। कोथिंबीर, स्वच्छ धुतलेल्या मिरच्या, लसूण मिक्सर मधून काढून घेऊया। आता आपलं हे मिरची कोथिंबीरीचं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण बटाटे स्टफिंग करायला घेऊया। यामध्ये मी आता मीठ टाकत आहे। हे बघा, अशा प्रकारे मस्त आपली बटाटी कडक झालेली आहे। आता आपण त्यांना स्टफिंग करायला घेऊया। अशा प्रकारे बटाटे स्टफ करायचे आहे। एक स्लाइस घ्यायची, त्यांना अशा प्रकारे बटाटे स्लाइस घेऊन पिठामध्ये बनवून